रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंड मधील एका शेतकरी कुटुंबात झाला. माहेरकडील त्यांचे आडनाव बोराटे असे आहे. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील साधना विद्यालयात झाले असून त्यांना MPSC ची परीक्षा द्यायची होती, म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला आहे. पुढे लग्नानंतर रुपाली बोराटे यांचं नाव रुपाली चाकणकर असं झालं. सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे स्वाभाविकच त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या सासूबाई पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका रुक्मिणी चाकणकर यांच्या प्रभागामध्ये बचत गटाचे कार्य चालू केलं. त्यानंतर त्यांनी अनेक बचत गट स्थापन केले व लोकांच्या अडचणी सोडवल्या. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे. यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष त्यांना केलं. हे त्यांचं पहिलं राजकीय पद होते. इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. पुढे त्यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड झाली. तत्कालीन राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रुपाली चाकणकर यांची थेट महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदी निवड केली आणि यातूनच त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचा दौरा केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपला ठसा उमटवला. विरोधकांवर आक्रमक पद्धतीने टीका, वेळोवेळी सरकार विरोधी आंदोलने, त्यामुळे त्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या बनल्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामी होतं, ते भरण्यासाठी विरोधक नेहमीच महाविकास आघाडी सरकारला विचारत असत. त्यातूनच महाविकास आघाडी सरकारने रुपाली चाकणकर यांना मोठी जबाबदारी देण्याचं ठरवलं आणि रिक्त असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवलं. एक MPSC करणारी विद्यार्थिनी ते राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असा रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास आहे. भविष्यात त्यांनी अनेक राजकीय पदे भूषवावी यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.